27 नोव्हेंबर 1973ची ती रात्र, ज्या रात्री मुंबईतील किंग्स एडवर्ड्स मेमोरियल हॉस्पिटलमध्ये अरुणा रामचंद्र शानबाग नावाच्या एका नर्सवर अत्याचार झाले, ज्यानंतर अरुणा आयुष्यभरासाठी कोमात गेली. याचाच निषेध म्हणून KM हॉस्पिटलमधील परिचारिका संपावर गेल्या. त्यांचं असं म्हणणं होतं की यानंतर पुन्हा कधी असा प्रकार घडू नये म्हणून तिला संरक्षण देण्यात यावं आणि तिच्यावरती योग्य ते उपचारसुद्धा व्हावेत. शिवाय इतर वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सर्वांनाच सुरक्षा मिळावी. आपल्या भारताच्या इतिहासात वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची मागणी करण्याची ही पहिलीच वेळ होती. 17 ऑगस्टला कोलकात्याच्या आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये एका ट्रेनी डॉक्टरवरती झालेल्या अत्याचार आणि हत्येचा निषेध म्हणून देशभरातील सर्व लहान मोठ्या हॉस्पिटलमधील डॉक्टर 24 तास संपावर गेले होते. 2 दिवसानंतरही राजधानी दिल्लीतील अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये निवासी डॉक्टर संपावरती आहेत, तर 70 हून अधिक पद्म पुरस्कार विजेत्या डॉक्टरांनी या संदर्भात पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिलंय. या पत्रातून प्रत्येकाची एकच मागणी आहे, CPA म्हणजे केंद्रीय संरक्षण कायदा. आता हा कायदा नेमका काय आहे, डॉक्टरांसाठी हा कायदा का महत्वाचा ठरणार, हेच आजच्या आपल्या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. अगदी गेल्याच वर्षी केरळमध्ये ड्युटीवर असलेल्या वंदना दास या ज्युनियर डॉक्टरची एका दारूच्या नशेत असणाऱ्या रुग्णाने चाकू भोकसून हत्या केली होती. 2019 पश्चिम बंगालमध्ये एका कनिष्ठ डॉक्टरवरती जमावाने हल्ला केला, त्यानंतर डॉक्टरांनी सामूहिक राजीनामा दिला होता. त्यानंतर कोलकातामधील आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवरती अत्याचार करून तिची हत्या झाली. या घटनेनंतर डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला. शेकडो डॉक्टर रस्त्यावरती उतरलेत. रस्त्यावर उतरणाऱ्या डॉक्टरांनी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची तर मागणी केलीच आहे, पण 2022 लोकसभेत सादर केलेल्या डॉक्टरांच्या संरक्षण कायद्याला त्वरित लागू करण्याची देखील मागणी केली आहे. दिवसेंदिवस डॉक्टरांविरोधात हिंसाचार वाढत चाललाय. ऑलोपॅथिक डॉक्टरांची राष्ट्रीय स्तरावरील संघटना म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अभ्यासानुसार राज्यात 75%हून अधिक डॉक्टरांना कामाच्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या हिंसाचाराचा सामना करावा लागतो. अशा बहुतांश घटनांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांचा सहभाग होता. याबद्दलची माहिती जर्मन प्रसारक डॉयचे वेलेने दिलंय. याच विरोधात डॉक्टरांनी केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांच्याकडे द प्रिव्हेन्शन ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट हेल्थ केअर प्रोफेशनल्स अँड क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट बिल 2022 त्वरित लागू करण्याची मागणी केली. या बिलात डॉक्टरांसह इतर वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यात आलंय. हे बिल 2022 लोकसभेत सादर करण्यात आलं. डॉक्टरांना आणि इतर वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांचं कसल्याही हिंसाचारापासून संरक्षण व्हावं हाच या कायद्यामागचा उद्देश होता. या कायद्याअंतर्गत हेल्थकेअर प्रोफेशनल्स, ज्यामध्ये नोंदणीकृत वैद्यकीय प्रॅक्टिशनर्स, मानसिक आरोग्य व्यावसायिक, दंतचिकित्सक, दंतस्वच्छतावादी, नोंदणीकृत दंततंत्रज्ञ, नर्सेस, मिडवाहक, व्यावसायिक थेरपिस्ट, भाषण थेरपिस्ट, रेडिओलॉजिस्ट, फार्मासिस्ट, पॅरामेडिकल स्टाफ, वैद्यकीय नर्सिंग विद्यार्थी, रुग्णालयांमध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, ट्रान्सप्लांट समन्वयक, आरोग्य मित्र आणि रुग्णांच्या कुटुंबियांना, उपचार सुविधांबद्दल चर्चा करणाऱ्या लोकांना या कायद्याच्या अंतर्गत संरक्षण देण्यात येतं. थोडक्यात काय, तर जर समजा कोणत्याही व्यक्तीनं किंवा व्यक्तींच्या समूहानं या कायद्यामध्ये ज्यांना ज्यांना संरक्षण दिलंय त्यांना कसलंही नुकसान पोहोचवलं किंवा त्यांना काम करण्यापासून रोखलं, कोणत्याही वैद्यकीय उपकरणांचं नुकसान केलं किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असं काही केलं तर ती हिंसा मानली जाईल. याशिवाय जात, धर्म, लिंग, भाषा या संदर्भात केलेली कोणतीही हिंसा ज्यावरती या कायद्याद्वारे शिक्षा होते. शिवाय या कायद्यामध्ये जर कोणत्याही हेल्थकेअर व्यावसायिकावरती हिंसा झाली तर त्यातील आरोपीवरती अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल आणि आरोपीला किमान 6 महिने ते जास्तीत जास्त 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच 5,000 रुपयांपासून ते 5,00,000 रुपयांपर्यंतचा दंड सुद्धा भरावा लागू शकतो. यासोबतच आरोपीकडून वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना गंभीर मारहाण झाली असेल तर इंडियन पिनल कोड 1860 सेक्शन 320 अंतर्गत दोषीला किमान 3 वर्षांची शिक्षा जी 10 वर्षांपर्यंत वाढवता येईल आणि किमान 2,00,000 रुपयांचा दंड आहे जो 10 वर्षांपर्यंत वाढवता येईल अशी तरतूद आहे. सध्याची परिस्थिती पाहता डॉक्टरांची सुरक्षा हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या भारतात आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारा कोणताही केंद्रीय कायदा नाही आहे, त्यामुळे वारंवार आरोग्य कर्मचाऱ्यांकडून या कायद्याची मागणी होत आली आहे. इथे डॉक्टर किंवा अन्य कर्मचारी अनेकदा तणावाखाली काम करतात आणि या कर्मचाऱ्यांचा संबंध सर्वात असुरक्षित आणि भावनिकदृष्ट्या नाजूक अशा लोकांशी येतो. त्यांच्याशी या कर्मचाऱ्यांचं डॉक्टरांचं रोज उठणं बसणं बोलणं चालणं असतं, ज्यात अनेकदा टोकाचे वाद देखील होतात किंवा एखाद्या रुग्णाच्या भावनाशून्य नातेवाईकांकडून होणारा
हल्ला असो त्यातही जीव जाऊ शकतो. त्यामुळे कायदेशीर संरक्षणाची एक भक्कम चौकट फार गरजेची आहे. आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, देशभरातले आरोग्य सेवक व्यावसायिक मागणी करत आहेत ती कुठल्या विशेष सवलतींची नाही तर त्यांच्या जीवाच्या संरक्षणाची आहे. त्यांची कर्तव्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आणि देशाची उत्तम सेवा करण्यासाठी ते फक्त सुरक्षितता आणि संरक्षण मागत आहेत. आरोग्य सेवा व्यावसायिक हे सुद्धा तुम्हा आम्हासारखी माणसंच आहेत. त्यांच्या घरी सुद्धा त्यांचं कुटुंब असतं जे रोज त्यांची वाट बघत असतं. असं असूनही अगदी दिवस रात्र ते त्यांचं कर्तव्य बजावत असतात. डॉक्टर संपावर गेले हे सर्वांनाच दिसतं. पर संप सुरू असताना सुद्धा कोणताही रुग्ण उपचाराविना राहू नये आणि आपत्कालीन सेवा विस्कळीत होऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न हे सुरूच असतात. त्यामुळे आता तरी धोरणकर्त्यांनी हे ओळखून त्यांच्या मागणीला समर्थन देण्याची वेळ आली आहे. तुम्हाला काय वाटतं, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आणखी काय काय पर्याय गरजेचे आहेत? प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा आणि लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.